राज्यस्तरीय नियोजन समितीने रायगड जिल्ह्याच्या 2023-24 4,306,06,00,000 रुपयांच्या वार्षिक विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा सर्व निधी वितरित करण्यात आला आहे. त्यातील 237,35,35,00,000 रुपयांचा निधी खर्च झाला असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक मंगळवारी अलिबाग येथील नियोजन भवनामध्ये रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी ही माहिती दिली. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. 2023-24 या वर्षाचा रायगड जिल्ह्याचा 360 कोटी रुपयांचा वार्षिक विकास आराखडा जिल्हा नियोजन समितीने मंजूर केला आहे. राज्यस्तरीय समितीने तो वाढवून 430,06,00,000 रुपयांचा केला. या आराखड्यात जिल्हा वार्षिक योजनेसाठी 360 कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 27 कोटी रुपये तर आदिवासी उपयोजनेसाठी 43 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा सर्व निधी वितरित करण्यात आला आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी देत या बैठकीला जे अधिकारी गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार रविशेठ पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी किशन जावळे, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह अधिकारी यावेळी उपस्थित होते.